तेजस्वी नीला इसाप नीति इंटरटेनमेंट या यूट्यूब चैनल वर एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की तू स्वामी भक्त आहेस का आणि या मनोरंजन सृष्टीमध्ये तुला आध्यात्मिक ताकद किती उपयोगात पडते, स्वामींबाबत तुला काही प्रचिती आलेले आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर यावर तेजस्विनीने उत्तर दिलं ते पुढील प्रमाणे. हो, मला खूपदा स्वामींची प्रचिती आलेली आहे. सध्या मी मागील 1.5 वर्षापासून सलग काम करते, परंतु त्यापूर्वी म्हणजे जवळपास 7 वर्ष माझ्याकडे कुठलेही काम नव्हतं. तसं बघायला गेलं तर एकूण 14 वर्ष माझे अयशस्वी करिअरचेच होते. माझ्या करिअरची सुरुवात मी 16 वर्षांची असतानाच सुरू झाली होती. पहिला चित्रपट मी नो प्रॉब्लेम हा केला होता, त्यावेळेला मी 10वीला होते. पण यानंतर मात्र जे काम मिळत होतं ते चालत नव्हतं. त्यानंतर 2 तिसरा आता सगळं विसरा हा चित्रपट आला आणि तो सुपरहिट ठरला. त्यातील मिस चित्रा हे पात्र अनेकांना आजही स्मरणात आहे आणि लोक मला चित्रा या नावाने सुद्धा ओळखतात. परंतु हा चित्रपट चालल्यानंतरही पुढे मला काम मिळालं नाही आणि असं माझ्या बाबतीत अनेकदा घडत गेलं. आणि अशातच मी माझं रुटीन पूर्णतः बदललं. 4:00 उठायचे, सकाळी मेडिटेशन करणं, सेल्फ कंट्रोल करणं आणि 1 वेळचं जेवण, अशा पद्धतीने माझं रुटीन दिवसभराचं असायचं. त्यानंतर मला देव माणूस ही मालिकाही मिळाली. या दरम्यानच मला स्वामी समर्थांची प्रचिती खूप छोट्या छोट्या तसेच मोठमोठ्या गोष्टींमधूनही आली. उदाहरणार्थ बिग बॉसच म्हणा, कारण बिग बॉस नंतर मला अनेक चित्रपट, मालिका, इव्हेंट हे सर्व काही मला मिळालं. स्वामींच्या प्रचितीचं एक उदाहरण देताना तेजस्विनी म्हणते, एकदा मी गावी गेले होते. तेव्हा गावावरून मुंबईला परतण्यासाठी मी ज्या गाडीत होते ती गाडी माझी पूर्णतः बिघडली होती, परंतु मला काहीही झालं तरी मुंबईला जाणं गरजेचं होतं. त्यावेळेला मी स्वामींकडे फक्त एवढंच म्हटलं की काहीही करा, परंतु मला मुंबईपर्यंत सुखरूप पोहोचवा. आणि जी एक गाडी बिघडलेली होती तीच बिघडलेली गाडी कुठेही कसलीही समस्या न देता मुंबईला पोहोचली. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून ही मला स्वामींचा प्रत्यय आलेला आहे आणि म्हणूनच मी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून असते आजही आहे. तसं पाहायला गेलं तर तेजस्विनी लहान असल्यापासूनच येवला या गावी स्वामींचं केंद्र आहे, त्या ठिकाणी नियमित रूपाने जात असायची. जेव्हा आपण आयुष्यात खूप वाईट परिस्थितीत असतो, आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते, तेव्हा आपोआप आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आणि याच कारणामुळे मी अध्यात्माकडे वळत गेले. ज्याप्रमाणे तेजस्विनीला स्वामींची प्रचिती आली, तशीच प्रचिती तुम्हालाही स्वामींची आलेली आहे का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे अनुभव लिहा, जेणेकरून इतरांनाही मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद.